च्या मोर्शी तालुक्यातील आष्टी जवळच्या इल्लूर मध्ये सर्पमित्रांनी कृत्रिम पद्धतीने अंडे उबवून 14 धावन जातीच्या सापांच्या पिल्लांना जन्म दिलाय. आष्टी येथील एका व्यक्तीच्या घरी साप असल्याची माहिती सर्पमित्र प्रवीण रामटेके यांना मिळाली. त्या सापास पकडण्यास गेले असता तिथे धामन जातीचा साप हा 14 अंड्यांसह बसून असल्याचे दिसून आले. साप पकडून वनपरिसरात सोडण्यात तर आले, मात्र साप आपले अंडे दिलेले मूळ निवासस्थान सोडल्यानंतर आपल्या अंड्यांचा त्याग करत असतो. त्यामुळे हे अंडे बेवारस होऊन खराब होऊन त्याचे जीवन नष्ट होऊ नये म्हणून त्या सर्व अंड्यांना सर्पमित्र संदीप जोरगलवार यांच्या मार्गदर्शनात सुरक्षितरित्या घरी आणले. त्या सर्व अंड्यांना एका प्लास्टिकच्या डब्यात कृत्रिमरित्या उब दिली आणि त्यांची 21 दिवसानंतर त्या 14 अंड्यातून धामन जातीच्या 14 पिल्ल्यांचा जन्म झाला. त्यांना चपराळा अभयारण्यात संदीप जोरगलवार व प्रवीण रामटेके यांनी सुखरूप सोडून दिले. त्यामुळे या प्रयोगाला सर्पमित्राचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आष्टीमध्ये एका ठिकाणावरून सापाचा कॉल आल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही सर्पमित्र जाऊन त्या ठिकाणावरून सापाचा परिचय घेऊन पूर्णतः धामन जातीचा साप असल्यामुळे त्या ठिकाणी तो साप अंड्यावरती बसून होता. त्यामुळे त्या सापाला आम्ही सुखरूप पकडून अंड्याला आपल्या घरी आणून कृत्रिमरित्या त्याला उबवून त्यांच्यामधून 14 अंड्यामधून 14 पिल्ले बाहेर निघाले पूर्णतः आणि त्याला वनपरिक्षेत्राच्या स्वाधीन करण्यात आलं.